संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार, मी गौरी. आपण पाहत आहात संध्या लाईव्ह. लाखो भाविक भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या आणि उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाणारी नारायणगावच्या मुक्ताबाई आणि काळोबा देवस्थानची यात्रा आज सुरू झाली आहे. उभ्या महाराष्ट्रात तमाशा पंढरी म्हणून ओळख असलेल्या नारायणगावमध्ये महाराष्ट्रातील तमाशाचे जे फळ आहेत त्यांची ऑफिसेस गेली 1 महिन्यापासून लागली आहेत आणि याचे राज्यभरातील यात्रा जत्रांसाठी लागणारे तमाशे आणि होणारे खेळ याचं बुकिंग नारायणगावमध्ये होतं. याच नारायणगावमध्ये आजपासून यात्रा सुरू झाली. यात्रेमध्ये अनेक विविध धार्मिक कार्यक्रम असतात. त्यामध्ये चोळी, पातळ, छबिणा मिरवणूक, दररोज रात्री होणारे तमाशाचे खेळ, दारूकाम हे नारायणगाव आणि पंचक्रोशीमध्ये अत्यंत प्रसिद्ध आहेत. असे हे कार्यक्रम असतात आणि ते मोफत तमाशा सलग 8 दिवस असतो. आज नारायणगावची यात्रा सुरू होऊन आजचा पहिला दिवस किरण कुमार ढवळपुरीकर यांच्या तमाशानं यात्रेची सुरुवात होते आणि त्यानंतर उद्या रविवारी अंजली राजे नाशिककर यांचा तमाशा आहे. सोमवारी 13 तारखेला शोभेचे दारूकाम होतं आणि शोभेच्या दारूकामामध्ये नारायणगावमधील मुस्लिम बांधव आहेत हे पारंपरिक पद्धतीनं दारूकाम करत असतात. या दिवशी रात्री तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे यांचा तमाशा होणार आहे. मंगळवारी 7 मे रोजी कुस्त्यांचा जंगी आखाडा होणार आहे. 11 मे रोजी शनिवारी प्रकाश आहिरेकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार असून या यात्रेच्या आणि देवीच्या दर्शनाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असं आवाहन उपसरपंच बाबू पाटे, यात्रा कमिटीचे अध्यक्ष विकास नाना तोडकर, अशोक पाटे, सचिन तोडकर, अजित कोराळे यांनी केलं आहे. संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे, नारायणगाव. संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा.